संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करणे, या मालिकेत फेरिकची संयुगे म्हणजेच आयर्न किंवा लोखंडापासून तयार झालेल्या संयुगांचे रासायनिक सूत्रांचे लेखन कसे करायचे ते पाहूया. या भागामध्ये आपण फेरिक क्लोराईड, फेरिक ऑक्साईड, फेरिक हायड्रोऑक्साईड, फेरिक सल्फेट, फेरिक फॉस्फेट, फेरस ऑक्साईड या संयुगांच्या रासायनिक सूत्रांचे लेखन कसे करायचे ते पाहूया. संयुगांच्या रासायनिक सूत्रांचे लेखन करण्याच्या चार पायऱ्या आहेत. पहिली पायरी मूलकांच्या संज्ञा लिहिणे, दुसरी पायरी मूलकांच्या खाली संयुजा लिहिणे, तिसरी पायरी मूलकांची संख्या मिळवण्यासाठी संयुजांचा तिरकस गुणाकार करणे, आणि चौथी पायरी संयुगांचे रासायनिक सूत्र लिहिणे. पहिले उदाहरण फेरिक क्लोराईड. पहिल्या पायरीनुसार फेरिक आणि क्लोराईड यांच्या संज्ञा आहेत Fe3+ आणि Cl1-. दुसऱ्या पायरीनुसार फेरिकची संयुजे आहेत 3, तर क्लोराईडची संयुजे आहे 1. तिसऱ्या पायरीनुसार संयुजांचा तिरकस गुणाकार केल्यामुळे फेरिक या मूलकाची संख्या आली 1, तर क्लोराईड या मूलकाची संख्या आली 3. रेणूसूत्र तयार झाले Fe1Cl3. एक लिहिण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे फेरिक क्लोराईडचे रेणूसूत्र तयार झाले Fe Cl3. दुसरे उदाहरण फेरिक हायड्रोऑक्साईड. संज्ञा आहेत Fe3+ आणि OH1-. संयुजे आहेत फेरिकची संयुजे आहेत 3, तर हायड्रोऑक्साईडची संयुजे आहे 1. संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यामुळे फेरिक या मूलकाची संख्या आली 1 आणि हायड्रोऑक्साईड या मूलकाची संख्या आली 3. रेणूसूत्र तयार झाले Fe1OH3. म्हणजेच एक लिहिण्याची आवश्यकता नाही, फेरिक हायड्रोऑक्साईडचे रेणूसूत्र तयार झाले Fe OH3. तिसरे उदाहरण फेरिक सल्फेट. संज्ञा आहेत Fe3+ आणि SO4 2-. संयुजे आहेत 3 आणि 2. संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यामुळे फेरिक या मूलकाची संख्या आली 2, तर सल्फेट या मूलकाची संख्या आली 3. रेणूसूत्र तयार झाले Fe2SO4 3. फेरिक सल्फेटचे रेणूसूत्र Fe2SO4 3. चौथे उदाहरण फेरिक फॉस्फेट. संज्ञा आहेत फेरिकची संज्ञा Fe3+, तर फॉस्फेटची संज्ञा आहे PO4 3-. संयुजे आहेत प्रत्येकी 3. संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यामुळे फेरिक आणि फॉस्फेट या मूलकाची संख्या आली प्रत्येकी 3. रेणूसूत्र तयार झाले Fe3PO4 3. मूलकांची संख्या समान असल्यामुळे ती संख्या कमीत कमी करण्यासाठी 3 भागू, त्यामुळे रेणूसूत्र तयार झाले Fe PO4, म्हणजे 3 निघून जातील. फेरिक फॉस्फेटचे रेणूसूत्र तयार झाले Fe PO4. पाचवे उदाहरण फेरिक ऑक्साईड. संज्ञा आहेत Fe3+, ऑक्साईडची संज्ञा आहे O2-. संयुजे आहेत फेरिकची संयुजा 3, तर ऑक्साईडची संयुजा 2. संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यामुळे फेरिक या मूलकाची संख्या आली 2, तर ऑक्साईड या मूलकाची संख्या आली 3. रेणूसूत्र तयार झाले Fe2O3. फेरिक ऑक्साईडचे रेणूसूत्र Fe2O3. सहावे उदाहरण फेरस ऑक्साईड. हेरची संज्ञा आहे Fe2+, तर ऑक्साईडची संज्ञा आहे O2-. संयुजे आहेत प्रत्येकी 2. या संयुजांचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केल्यामुळे फेरस आणि ऑक्साईड या मूलकांच्या संख्या आल्या प्रत्येकी 2. रेणूसूत्र Fe2O2. 2 ही मूलकाची संख्या समान असल्यामुळे ती संख्या कमी करण्यासाठी 2 भागू, त्यामुळे रेणूसूत्र तयार झाले Fe O, म्हणजेच फेरस ऑक्साईडचे रेणूसूत्र Fe O.